खेळा काहीही शिकवण्यापूर्वी आपण एक खेळ खेळणार आहोत. खेळ खेळणं सर्वांना आवडतं म्हणून आपण आज खेळ खेळणार आहोत. खेळ मैदानावर खेळायचं नाही, वर्गात खेळायचं. आणि या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया अक्षरांशी. खेळ खेळूया अक्षरांशी. तुम्हाला प्रश्न पडला असेल हा खेळ खेळायचा कसा, तर मी तुम्हाला सांगतो हा खेळ खेळायचा कसा. या खेळामध्ये मी तुम्हाला काही अक्षरे सांगणार आहे आणि या अक्षरांना योग्य प्रमाणे जोडून तुम्हाला त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायची आहे. ते कशी करायची त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला फळ्यावर सोडून दाखवतो. फळ्यावरती मी काही अक्षरे लिहित आहे. फळ्यावरती मी तीन अक्षरे लिहिलेली आहेत, म त आणि द. हे तीन अक्षरे योग्य क्रमाने लावून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करता येईल. मी यापासून एक शब्द तयार करतो. मी तयार केलेला अर्थपूर्ण शब्द आहे मदत. तुम्ही तुमच्या आईला घरकामात मदत करत असाल, वडिलांना घरकामात मदत करत असाल, शिक्षकांना तुम्ही मदत करत असाल, असा हा अर्थपूर्ण शब्द मदत आहे. असेच काही अक्षरे मी तुम्हाला देणार आहे आणि त्यापासून तुम्हाला अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहे. उदाहरण एक, उदाहरण एक मध्ये मी तुम्हाला काही अक्षरे फळ्यावर दिलेली आहे. हे र मा या तीन अक्षरांपासून तुम्हाला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. दुसरं उदाहरण आहे, त्यामध्ये तुम्हाला मी काही अक्षर दिली आहे र सा स. या अक्षरांपासून सुद्धा तुम्हाला अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. तयार झालेले अर्थपूर्णांचे शब्दांचे अर्थ तुमच्या आई वडिलांना, तुमच्या शिक्षकांना, वडीलधाऱ्या मंडळींना तुम्हाला विचारायची आहे, त्याची माहिती घ्यायची आहे आणि ते अर्थ तुमच्या वहीत लिहायचे आहे.